नमस्कार मंडळी, आज मी साधी सोपी एकदम मच्छी कढी बनवणार आहे। तर ज्यांना जर मसाला वाटायचा कंटाळा आला असेल किंवा झटपट तुम्हाला जर पटकन बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीत मच्छी कढी बनवू शकता। तर चला आपण पाहूया कशी बनवायची साधी सोपी मच्छी कढी। मच्छी आहे याची मी कढी बनवणार आहे रसा। त्यासाठी लागणार आहे लसूण, लसूण असे ठेसून घ्यायचे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हा मालवणी मसाला आहे, हळद। जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही साधी मिरची पावडर पण वापरू शकता। एक कोकम आहे हे असं भिजून घेतले, 10-15 कोकम आहेत। जर तुमच्याकडे कोकमा नसेल तर तुम्ही असं चिंच भिजवून त्याचं असं एकदम असं रसा काढून तुम्ही याच्यात टाकू शकता मच्छीमध्ये। आता आपण हे सगळं मच्छीमध्ये कालवायचं आहे। मीठ सध्या मी थोडंसं टाकणार आहे, मग नंतर टाकणार आहे मीठ। हे कोकम टाकायचे सगळे, पाणी जास्त झाले, थोडं मग काढून घेऊया साईडला, मग टाकूया। असं लावून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित। या मच्छी कढीला जरा तेल जरा जास्त घालायचं आहे। तेल गरम झालं की लसूण घालायचे, जरा लसूण लाल होऊ द्यायचे। कड़ी पत्ता, थोड़ा सा जीरा, जरा सा नमक होता, जरा से राई, नहीं राई टाकली तरी चाले, जीरा राई नहीं टाकली तरी चाले। आता अपने याच्यामध्ये मच्छी सोडायची आहे। एकदा अशी पलटी करून घ्यायचे मच्छीला। आता याच्यात पाणी घालूया, आपल्याला जेवढं पातळ पाहिजे असेल तेवढं पाणी घालायचं आहे। जरा जास्त पातळ करणार आहे, एकदम पातळ पण छान लागते मच्छी कढी। मी थोडं टाकलेलं आहे ना पहिलं मीठ टाकलेलं आहे ना आपण मच्छीमध्ये, म्हणून जरासं आणखी थोडं नंतर आपण चाखून बघायचं आहे, त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे।
आता ह्याला कड येऊ द्यायचा आहे। मच्छी कड़ी झाली आहे, कडाला दिला मस्त। आता असा कडाला हे कोथिंबीर घालायची, हे बघा मच्छी कड़ी तयार झालेली आहे। तुम्ही पण अशी बघून बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुन्हाही असे चांगले चांगले व्हिडिओ मी सर्वात सोपे सोपे तुम्हाला व्हिडिओ दाखवेल। तर चला बाय।